जीवनात आनंदाची प्राप्ती होण्यासाठी अगोदर गायीची किंकाळी थांबवा गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचा जयघोष करत नेवासा तालुक्यातील मुरमे देवगड येथील अखंड हरिनाम सोहळ्याची श्री क्षेत्र देवगड देव संस्थांचे महंत प्रमुख महंत गुरुवारी श्री भास्कर गिरीजी बाबांच्या कालाच्या कीर्तनानं दहीहंडी फोडून भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली आईच्या तळतळाटापेक्षा ही गायीचा तळतळाट सात पिढ्यांना भोगावा लागतो गोधन हे राष्ट्रधन असल्यानं जीवनात आनंदाची प्राप्ती होण्यासाठी अगोदर गायीची किंकाळी थांबवा तिला कत्तलखान्यात पाठवून पापाचे भागीदार होऊ नका असे कळकळीचं आवाहन गुरुवारी भास्कर गिरीजी बाबांनी यावेळी बोलताना केलं आहे यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी सोहळा व्यासपीठ चालक नारायण महाराज ससे देवगडचे संतसेवक बाळकृष्ण महाराज कानडे शुभ महाराज बनकर लक्ष्मण महाराज नांगरे रघुनाथ महाराज मोरे सरपंच अजय साबळे सोहळा कमिटीचे सदस्य उपसरपंच भीमाशंकर वरखडे बाबासाहेब मुरमुरे मुरदरे शंकर चरवंडे सुदाम चरवंडे अर्जुन वरखडे रामकृष्ण मुरदारे पोपटराव साबळे साहेब रावसाहेब मुरदारे रावसाहेब वरखडे कल्याण वरखडे गणेश मुरदारे बाळासाहेब वरखडे विजय चरवंडे कांता जोशी गोधेगाव भक्त मंडळाचे नवनाथ पठाडे तलाठी कार्यालयाचा अशोक गाडेकर ग्रामसेवक संतोष नेरलेकर साबळे भाऊसाहेब श्री किसनगिरी बाबा स्वच्छता मंडळाचे सेवेकरी उमाकांत कंक आरोग्य सल्लागार भाऊसाहेब येवले मनीष वर्मा कृषी अधिकारी लोखंडे भाऊसाहेब यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व सोळा कमिटीचे सदस्य भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा